नमस्कार, स्वागत आहे आपलं वैशाली फूड कॉर्नरमध्ये। तर आज आपण एक चटणीचा प्रकार बघणार आहोत। तर दोडक्यांच्या सालीची चटणी आपण कशी करायची ते बघणार आहोत। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी मी इथे दोडक्याची भाजी केल्यानंतर आपण साली जनरली फेकून देतो। तर त्या ह्या साली आहेत, एक वाटी मोठी मीठ आहे, लाल तिखट आहे, तीळ आहेत, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहेत, सुकं खोबरं, हळद, मोहरी, हिंग आहे आणि तेल लागेल आपल्याला। तर आता मी इथं गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि आपल्याला दोडक्यांच्या साली पहिल्यांदा सुक्या अशा परतून घ्यायच्यात, म्हणजे त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो कमी होतो। आपण ही चटणी कुरकुरीत करणार आहोत म्हणून आपण परतून घेतोय। जर तुम्हाला कुरकुरीत नको असेल तर तुम्ही नाही परतल्या तरी सुद्धा चालतील। तर आपण मंदाचेवर ह्या परतून घेतलेले आहेत, तुम्ही हवं तर बारीक चिरून घेऊ शकता। तर आता मी परतून झालेले आहेत दुसरी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल घातलंय। आता आपण मोहरी घालूयात, हवं तर तुम्ही थोडस जिरं घालू शकता। आता मिरच्यांचे तुकडे घालूयात, तुम्हाला किती तिखट हवंय त्याच्यानुसार मिरची वापरा। हिंग घातलेला आहे, तीळ घातलेत, आता सुकं खोबरं घालूयात, आणि आता थोडीशी हळद घालणार आहोत आपण। लाल मिरची पावडर, आता हे सगळं छान भाजून घेऊयात। आणि आपण जो परतून घेतलेला साली आहे त्या घालूयात। आता आपण चवीनुसार मीठ घालूयात, मी आधीच याला लागेल तेवढं मीठ काढून ठेवलं होतं। आणि आता मंदाचेवर आपल्याला हा दोडक्याच्या साली परतून घ्यायच्यात, कारण आपण आता खोबरं आणि तीळ घातलेलं आहे, फोडणी केलेली आहे, त्यामुळं हे करपू शकतं, म्हणून मंदाचेवर आपल्याला करून घ्यायचंय। त्यासाठीच आपण आधी साली भाजून घेतलेल्या। ही जर चटणी असेल तर भाजीची सुद्धा गरज लागत नाही, खूप छान लागते चपाती बरोबर। तर छान रेडी झालेली आहे, बघा छान सुकी सुकी झालेली आहे, पाण्याचा अंश पूर्ण केलेला आहे आणि चटणी छान रेडी झालेली आहे। आता मी ती सर्व करते। तर मी चटणी सर्व केलेली आहे। तर तुम्हाला माझी चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि चटणी नक्की करून बघा, खूप छान लागते। त्याचबरोबर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।